नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत अगदी तासाभरात डाळ आणि तांदूळाचा इन्स्टंट डोसा कसा बनवायचा। इनो किंवा सोडा न वापरता तासाभरात हा डोसा कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग जास्त वेळ न घेता याची रेसिपी पाहूयात। त्यासाठी सर्वप्रथम आपण 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत, कोणतेही तांदूळ घेतले तरी चालतात। त्यानंतर 1/2 वाटी मी उडीद डाळ घेतलेली आहे, 1/2 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी आपले कांदे पोह्याचे पोहे, हे सर्व मी मिक्स करून छान 2 पाण्याने धुवून घेऊन नंतर 1/2 तासासाठी त्याला भिजत ठेवलेले आहे। हे पहा, 1/2 तासानंतर हे असे फुलून येते। त्यानंतर मी हे मिश्रण मिक्सरवरून बारीक वाटून घेणार आहे। बारीक करताना 1/2 वाटी पाणी मी त्यामध्ये घालत आहे आणि अशी ही फाईन पेस्ट मी करून घेतलेली आहे। आपल्याला लागेल तसे थोडे थोडे पाणी या मिश्रणामध्ये आपण टाकून घेणार आहोत। हे बॅटर थोडे घट्ट वाटत आहे म्हणून मी आणखी यामध्ये थोडे पाणी टाकून छान असे एकजीव करून घेत आहे। आता यामध्ये मी 2 चमचे रवा टाकून घेणार आहे। रवा हा बारीक घ्यायचा आहे, जर रवा थोडा जाड असेल तर तो मिक्सरवर बारीक करून मग त्यात घालावा। आता यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे आणि या मिश्रणामध्ये आपण रवा घातल्यामुळे आता हे छान 15 मिनिटांसाठी झाकून ठेवून देणार आहोत, म्हणजे रवा हा छान मुरेल। आता हे बॅटर आपले डोशासाठी तयार झालेले आहे। आता आपण याचे डोसे टाकायला घेऊयात। ही कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, हे एवढे आपल्याला ठेवायचे आहे। तव्याला सगळीकडे तेल लावून मी तो गरम करायला ठेवलेला आहे। गरम झाल्यानंतर त्यावर थोडे पाणी शिंपडून मी तव्याचे टेम्परेचर मेंटेन करत आहे। त्यानंतर हे पाणी ड्राय झाल्यानंतर त्यावर आपण असा छान डोसा टाकून घेणार आहोत। पळीने हे असा फिरवून आपल्याला हव्या त्या साईजचा डोसा टाकून घ्यायचा आहे। हा डोसा करत असताना गॅस कधीही फुल फ्लेमवर ठेवू नये, तो मीडियमच असावा, नसता डोसा खालून जळू शकतो। हे पहा, मी तवा असा फिरवून घेत आहे कारण फक्त सेंटरलाच हा डोसा भाजला जाऊ नये तर सगळीकडनं हा भाजला जावा म्हणून तो फिरवून घेतीये। आता डोशाच्या कडा थोड्या सुटत आहे असे वाटल्यानंतर चमच्याने त्याच्या साईडला आपण तेल किंवा तूप सोडून घ्यायचे आहे। हे पहा, डोशाला अशी छान जाळी दिसत आहे, अगदी छान जाळी पडलेली आहे। आपल्या आवडीप्रमाणे आपण पातळ किंवा जाड डोसा टाकू शकतो। हे पहा, याच्या कडा अशा सुटलेल्या दिसत आहेत। आता तो छान भाजलेला आहे, त्याला असा अलगद काढून घ्यायचा आहे आणि हे पाहू शकता कलरही अगदी खूप सुरेख आलेला आहे आणि खूपच क्रिस्पी असा हा डोसा तयार झालेला आहे। आपण जी 1/2 वाटी मूग डाळ घेतलेली आहे त्यामुळे या डोशांचा कलर असा छान गोल्डन आलेला आहे। हे पाहू शकता मी सगळे डोसे एकानंतर एक करत आहे, ते प्रत्येक डोसा हा तेवढाच जाळीदार आणि तेवढाच कुरकुरीत होत आहे। हे डोसे करत असताना काही महत्त्वाच्या टिप्स मी सांगेल। बॅटर ही नेहमी बारीक तळावे। डोसा भाजत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवावी आणि रवा टाकल्यानंतर 10 ते 15 मिनिट मिश्रणाला चांगले भिजू द्यावे। हे झटपट डोसे तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका।